महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला सत्ता संघर्ष अधिक रंजक होत चालला आहे. बुधवारी सकाळी महापौर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास भाजपकडून देखील दोन्ही पदासाठी प्रत्येकी 2-2 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार निश्चित नसल्याने भाजपवर अशी नामुष्की ओढवली आहे. भाजपकडून महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांनी तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी माघारी वेळी या चौघांमधून दोघांना संधी मिळणार आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या काळात सत्ताधारी भाजपमधील 27 नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेची वाट धरल्याने बहुमतात असलेला भाजप अल्पमतात आला आहे. त्यामुळेच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या विहित मुदतीपर्यंत भाजपला महापौर व उपमहापौर पदासाठीची नावे निश्चित करता आलेली नाहीत. भाजपकडून महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे व प्रतिभा कापसे तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान आपले 27 नगरसेवक कुठले असले तरी उद्या आम्ही सत्ता स्थापनेसाठी अवश्य ते संख्याबळ पूर्ण करू असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी कोणाला संधी द्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जळगावातील GM फाउंडेशनच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जमले होते. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही नावे गिरीश महाजन यांच्याकडे पाठवण्यात आली आणि निर्णय महाजन यांच्यावर सोपवण्यात आला. महाजन यांनी महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांनी तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या चारही उमेदवारांनी दुपारी 1 वाजता आपले अर्ज दाखल केले आहेत. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. आत्ताच आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे महापौर पदासाठी 2 अर्ज आम्ही दाखल केलेले आहे. एक आमचे जे विद्यमान महापौर आहेत भारतीताई कैलास सोनवणे आणि दुसरे जे अर्ज दाखल केलं ते आमचे ज्येष्ठ नेते आबा कापसे यांची धर्मपत्नी प्रतिभा आबा कापसे असे 2 आम्ही महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले आहे. आणि उपमहापौर पदासाठी आमचे मागासवर्गीय समाजाचे श्री सुरेशभाऊ सोनवणे आणि दुसरं मयूर भाऊ कापसे असे उपमहापौर पदासाठी 2 अर्ज आता आम्ही दाखल केलेले आहेत. आणि आम्हाला 100% खात्री आहे उद्याच्या होण्याच्या निवडणुकीमध्ये समोरच्यांना कितीही घोडेबाजार केला परंतु भारतीय जनता पक्षाच्याच महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्याच उपमहापौर निवडून येईल. तुमच्याकडे संख्याबळ आहे का एवढं? संख्याबळ आहे म्हणून आम्ही फॉर्म भरलाय. भारतीय जनता पक्षाकडे बहुमताचा संख्याबळ आहे. हायकोर्टाचा ऑनलाईन निवडणुका घेण्याचा निर्णय आलाय त्या संदर्भात आपण काय सांगणार? आता तो निर्णय आला असेल हे मला माहिती नाही कारण आम्ही सकाळपासून या प्रक्रियेमध्ये आहोत. हायकोर्टा मान्य हायकोर्टाचा जो निर्णय आला असेल त्या अनुषंगाने आम्ही फेस करू. भाजपच्या असंतुष्ट नगरसेवकांनी आमदारांवर खास नाराजी व्यक्त केलेली आहे, काय सांगणार याबद्दल? हे बघा, पोट दुखतो आणि सांगता माझ्या डोळ दुखतो हे जुनी पद्धत आहे. कुठलाही असा विषय नाही आहे. आमदारांना आणि स्वच्छ त्यांना विश्वासात घेऊनच काम केलेलं आहे. किमान त्या नगरसेवकांनी हे तरी भान ठेवलं पाहिजे की पक्षाची पुण्यावर आपण निवडून आलोय म्हणून पक्षासोबत राहायला पाहिजे. आता मी माझ्या त्यांना आव्हान आहे की पक्षासोबत राहा. घरकुल घोटाळ्यातले जे काही नगरसेवक आहे त्यांना शिक्षा लागली तुम्ही कोण आणले त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली की त्यांना मतदान प्रक्रियेत. आता मी त्या कोर्टातून आलो, मान्य कोर्टानं 2:30 सुनावणीला बोलवलं आहे आणि मला खात्री आहे कारण जोपर्यंत सदस्य हा अपात्र होत नाही तोपर्यंत त्याला मतदानाचा हक्क असतो, मतदान करण्याचा हक्क असतो त्याला. त्यामुळे आम्हाला ते मतदान पासून वंचित करू शकत नाही. मग दुसरं आता आपण सांगितलं की आम्ही 2-2 उमेदवारांचे अर्ज भरले, काय कारण आहे त्यासाठी? त्याचं कारण असं आहे की आमचे नेते अजय गिरीभाऊ महाजन हे आपण सगळ्यांना माहीत आहे की ते कोरोना पॉझिटिव्ह आहे परंतु तरीसुद्धा ते वेळ काढून संध्याकाळपर्यंत जळगावला येतील आणि आमचे पक्षाचे प्रमुख आहेत आमदार राजमा भोडे साहेब, नामदार गिरीभाऊ महाजन साहेब, कैलासप्पा सोनवणे, अश्विनभाई सोनवणे, बाकीचे जे आमचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत या सर्वांची बैठकीमध्ये एका नावावर शिक्कामोर्तब होईल आणि जो कोणी पक्ष नाव डिक्लेअर करेल दुसरा आमच्या माघार घेईल. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.